एकमेकांचा वावरमुख कंपोस्ट गोंदी तालुका कराड जिल्हा सातारा येथील शेतकरी आहे. मी भात हे पीक दरवर्षी घेतो. भात हे पीक घेताना मी आरशिपचं बायोला हे बायो हे वापरतो. त्याच्यासाठी मी त्याच्यामुळे माझ्या रासायनिक खतात भरपूर बचत झालेली आहे आणि तसेच उगवण क्षमतेत ही बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे आणि त्यामुळे उत्पादनात ही माझ्यात भरपूर वाढ झालेली आहे. प्रथमतः मी तुम्हाला बीज प्रक्रिया करायची कशी ते सांगतो. बीज प्रक्रिया करताना प्रथमतः 1 किलो भात घ्या. 1 किलोला 25 मिली प्रमाणे आरसीचं बायोला वापरा. अशा प्रकारे ते मिक्स करून अशा प्रकारे पसरून ते 20 ते 25 मिनटं सावलीला ठेवावे. त्याच्या यामुळे बीज प्रक्रिया आणि त्याच्यानंतर 25 मिनटं झाल्यानंतर ते पेरणीसाठी वापरावे. ते पेरणीसाठी वापरल्यामुळे बीज प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते. रासायनिक खताची बचत होते. मी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्ही पण या प्रकारे आरसीएफचं बायोला वापरून पेरणी केल्याने तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होईल आणि मी तुम्हालाही आवाहन करतो. सर प्रत्येकाने आरसीएफचं बायोला वापरावे.